बातमी छत्रपती संभाजीनगर मधून 372 उत्तरपत्रिकांमधील एकाच हस्ताक्षर प्रकरणाची ते तपासणीसाठी पोलिसांनी 372 उत्तरपत्रिका मागवल्यात. याच संदर्भात दोन शिक्षक हे फरार आहेत. घोटाळ्यात अनेक जण समाविष्ट असल्याचा संशय सुद्धा पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. संशयित शिक्षकांकडे बहिणाभर या उत्तरपत्रिका होत्या आणि या उत्तरपत्रिका तपासून संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. सचिन बडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. सचिन, एकच हस्ताक्षर 372 उत्तर पत्रिकांवर आहे, त्या संदर्भात लोकशाही सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून बातमी दाखवते आहे आणि त्या उत्तर पत्रिका आता पोलिसांनी तपासणीसाठी मागवल्यात, काय अधिक माहिती? आपण पाहता की 12वीचा निकाल लागला, मात्र 12वीचा निकाल लागत असताना 372 ज्या काही उत्तरपत्रिका आहेत तर त्या उत्तरपत्रिकांमध्ये एकच हस्ताक्षर असल्या कारणानं दोन शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांनी ही माहिती लपवलेली होती, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. ते शिक्षकही पसार आहेत, मात्र 372 उत्तरपत्रिकांवर एकच हस्ताक्षर येतं कसं हा सुद्धा एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातो. आणि एवढंच नाही तर आता ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या उत्तरपत्रिका सुद्धा तपासणीसाठी पोलिसांनी मागवलेल्या आहेत आणि या उत्तरपत्रिकांची तपासणी केली जाणार आहे आणि गरज पडलीच तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तपासणीसाठी यावं लागणार आहे. त्यामुळं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण मोठं होत चाललेलं आहे आणि या प्रकरणामध्ये फक्त दोनच शिक्षक सहभागी आहेत की आणखी देखील यामध्ये कोणतं रॅकेट सहभागी आहे हा सुद्धा तपास केला जात आहे आणि अंदाज व्यक्त केला जातो की यामध्ये रॅकेट सुद्धा असू शकतं. त्यामुळे ह्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते. नक्कीच सचिन, तर या संदर्भात पोलिसांनी या 372 उत्तरपत्रिका सुद्धा मागवल्यात आणि उत्तरपत्रिका तपासून पोलीस विद्यार्थ्यांची चौकशी सुद्धा करू शकतात. धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.